तसेच सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज संध्याकाळ म्हणजे संध्याकाळचं मी बनवते चिकन. तर आज मिस्टर घरी होते तर हे बघा चिकन आणलंय. तर अर्धा चिकनचं घटसर म्हणजे काय म्हणतो चिकन रसा बनवायचा आहे आणि अर्ध्याचं 65 बनवायचं आहे. मी नाही खाणार आहे, मिस्टरांनाच बनवून द्यायचं आहे कारण मला खाऊसं वाटत नाही आणि जे खात नाही त्यांना जबरदस्ती करून चालत नाही. त्याच्यापेक्षा नाही खालेलंच बरं. तर फक्त त्यांना मी बनवून देणार आहे. तर मी आज तुम्हाला मी एक दोनदा टाकले रेसिपी माझी कशी असते पण ह्यावेळी मी परत टाकते. एकदम साधी सिंपल पद्धतीने मी बनवते चिकन रसा आणि 65 पण बनवते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर 65चा मसाला आणला त्यांनी. तर ते आता मला मिक्सिंग करायचं आहे. आता मॅरिनेट करून ठेवते म्हणजे चिकन ते वेगळं काढते 65चं आणि जे चिकन रसासाठी पाहिजे ते वेगळं काढते. चला मग बघताय ना व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान आहे व्हिडिओ आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही पण करून बघा. एकदम साधी सोपी सिंपल पद्धत आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे चिकन मी एकदम स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलं आहे आणि इथे मी वेगळं काढत होते. चिकन 65 बनवायचं होते त्याच्यासाठी वेगळं काढते. ते पीसेस काढते आणि जे बाकीचं जे हाडं वगैरे होती काही पीसेसमध्ये ते वेगळं काढतो वेगळं ठेवत होते कारण ते मला चिकन रसा बनवायचा होता त्याचा. आणि हे जे पीसेस होते नुसते पीस ते फक्त मला 65 त्याचं बनवायचं होतं. तर मी वेगळं करून घेतलं. तर चमच्याने जमत नव्हतं मला त्याच्यामुळं हातानेच वेगळं केलं कारण त्याने जेव्हा चिकन आणलं तेव्हा व्यवस्थित त्याने कट केलं नव्हतं आणि ते मध्ये मध्ये मग हातानेच तोडावं लागतं. ते पीसेस वेगवेगळे नसतात एकत्रच असतात त्याच्यामुळं हातानेच बारीक करावं लागतं. तर हे बघा येते मी जे मला 65 लागणारे होते ते मी वेगळं काढलं आणि बाकीचं होतं त्याचं मला चिकन रसा बनवायचा होता. त्यानंतर चिकन 65 मी ही आलं आणि लसूणची पेस्ट बनवली कारण ही जेव्हा पेस्ट आपण टाकतो ना तर खूप छान चव येते 65 तर त्याच्यातलं म्हणजे व्यवस्थित मिक्सिंगला बारीक झालं नव्हतं. त्याच्यातलं लसूण आणि थोडंसं आलं ना जाड होतं ते वेगळं बाजूला ठेवलं आणि जे बारीक झालं होतं ना आलं लसूण ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि हे 65 मसाला टाकला मी ह्याच्यामध्ये. आणि हा रेडीमेड भेटतं दुकानामध्ये कुठेही. आणि त्यावेळेस माझ्याकडं अंडं नव्हतं तर वैभूच्या पप्पाने नंतर अंडं घेऊन आले आणि त्याच्यामध्ये एक अंडं मिक्सिंग केलं आहे. चिकन पण वेगळं मॅरिनेट करून ठेवलं आहे जे मला त्याचा रसा बनवायचा होता ते वेगळं. त्याच्यामध्ये मी काय टाकलं आहे तिखट मसाला टाकला आहे आपला घरगुती जो घरचा बनवला आहे तो. आणि वैभूच्या पप्पाने रेडीमेड आणलेला चिकन मसाला तो एक टाकला आहे थोडासा. आणि थोडी हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकले चिकन रसासाठी ते वेगळं ठेवलं मॅरिनेट करून. आणि बाकीचं हे होतं 65 त्याच्यामध्ये 65 मसाला आणि आलं लसूण पेस्ट टाकले. आणि मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही कारण त्या जो मसाला असतो ना 65 त्याच्यामध्ये मीठ असतं. जर मीठ टाकलं तर खूप खारट होईल तर मीठ नाही टाकायचं आहे. आणि त्यावेळेस माझ्याकडं अंडं नव्हतं वैभूच्या पप्पाने नंतर घेऊन आले अंडं आणि त्याच्यामध्ये ॲड केलं. त्यानंतर ते करून झालं मॅरिनेट करून मी ठेवलं बाजूला. आणि मला नारळ वैभूच्या पप्पाने फोडूनच दिलेला ते जेव्हा बाहेर गेले तेव्हा म्हणजे फोडून दिला आणि मग ते गेले वैभूला घेऊन गार्डनला. तर मी ही बाकीची जी कामं होती ती मला करायची होती म्हणून मी गेले नाही. मला पण म्हटले की चल तू. पण मी म्हटलं की मी जर आले तर स्वयंपाक खूप उशिरा होईल खूप उशीर लागेल म्हटलं 9:30 वाजतील जेवायला. तर मी म्हटलं की तुम्हीच जा ते वैभूला घेऊन गेले. तर घरातली जी कामं असतात ना ती दिसत नाही. जी बाईची कामं असतात ना ती अजिबात दिसत नाही छोटी छोटी. पण ती जी करते ना बाई तिलाच माहिती असते छोटी छोटी कामांमध्येच दिवस जातो पूर्ण. तर ते त्यांना म्हटलं की तुम्हीच जा वैभूला घेऊन मी बाकीचे जे काय कामं येतात. तर त्यांनी चिकन आणलेलं ते धुवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला वगैरे ॲड करायचा त्याला पण मिनटं जातात. बाकीचा काय तो मसाला तयार करायचा असतो त्याच्यासाठी अर्धा तास त्याच्यावरती तास निघून जातो जर एकटं माणूस करणार असलं तर. आणि मला 65 हे पण बनवायचं होते त्याच्यासाठी पण थोडा वेळ गेला त्याच्यातच. तरी ते मी नारळाची एक वाटी आहे ती मी आडाळ आहे आडाळ म्हणतात त्याला त्याच्यावर हे करते बारीक करते
कारण हे जे मिश्रण आहे ना मिक्सरला वाटलं ना तर खूप एकदम पातळ होतं आणि आमटी पण खूप एकदम पातळ होते. आणि जर असंच किसलं ना आपल्या किसणीवर आणि वाटलं तर व्यवस्थित बारीक होत नाही. आणि माझ्याकडे आहे ना मिक्सरचं भांडं आहे ते त्याला बारीकच लागतं, म्हणजे जे काय असेल ना ते बारीक लागतं तरच मग छान बारीक होतं. तर हे बघा मी ते खोबरं होतं ते भाजून वगैरे झालं माझं, मिक्सरला वाटून पण झालं आहे. हे बघा टमॅटो आणि कांद्याची प्युरी पण त्याच्यामध्ये ॲड केले आणि बाकीचं खोबरं आहे तर मी वेगवेगळं वाटलेलं पण त्यानंतर मी एकत्र केलं आहे त्याला. तर असं तुम्हाला लाल आणि पांढरं दिसत असेल ती टमॅटो आणि कांद्याची प्युरी आहे आणि खोबरं आहे बारीक केलेलं. त्यानंतर इकडे कोथिंबीर त्याच्यामध्ये लसूण आणि आळं टाकलं आहे. तर मी ते म्हणजे जाडसरच ठेवलं आहे. जाडसर ठेवलं ना की चव खूप छान येते, म्हणजे जास्त बारीक नाही करायची कोथिंबीर. जास्त बारीक केलं ना मग त्याची चव आहे ती लागत नाही व्यवस्थित. आणि कोथिंबीर कशी दाताखाली आली तर छान वाटते जरा खायला. तर इथे बघा तेल गरम झालं, त्याच्यानंतर मी कांदा टमाटो त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि जास्त करपवून नाही द्यायचं आहे. एकदम काय म्हणतात नरम होईपर्यंत त्याला फक्त परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूणची जी पेस्ट होती ना मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. तर मी कोथिंबीर जास्त नाही एकदम जाडसरच ठेवलं आहे, एकदम बारीक नाही करू. तर त्याच्यामध्ये थोडंसं एक दांडं हे होतं देठ होता कोथिंबीरचा, तर मी बाजूला काढून टाकला. त्यानंतर मग जो मसाला वाटलेला होता मी खोबरं आणि कांदा टमाटर पोरी ती मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि ते पण चांगल्या प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं. आणि हा मसाला आहे ना व्यवस्थित शिजवून घ्यायचा, जर नाही शिजवला ना तर त्याची चव आहे ना ते व्यवस्थित लागत नाही. तर मी 2-3 वेळ ताट ठेवलं त्याच्यावर, म्हणजे किती 1-1.5 मिनटं 2 मिनटं फक्त मी त्याच्यावर झाकून ताट ठेवलं. असं मी 2-3 वेळ चेक केलं झाकून ठेवून व्यवस्थित शिजतं आहे की नाही. पण हे बघा जेव्हा ते शिजतं ना तेव्हा ते सगळं पाणी असतं ते खेचून घेतं आणि जे तेल असतं ते आपल्याला वरती दिसतं. हे बघा ही 3री वेळ आहे मी चेक केलं तर हे बघा व्यवस्थित मसाला एकदम भाजला गेला आहे. आता मी त्याच्यामध्ये जो काय मसाला होता हा होता चिकनचा मसाला आणि त्याच्यामध्ये हळद ॲड केली आहे. ह्याच्यामध्ये घरगुती मसाला नाही टाकला आहे, फक्त चिकन मसाला आणि हळद टाकलं आहे. फक्त चिकन जेव्हा मॅरिनेट केलेलं ना त्याच्यामध्ये फक्त घरगुती मसाला थोडंसं चिकन मसाला आणि हळद ॲड केली आहे, बाकी काहीच ॲड नाही केलं ह्याच्यामध्ये. तर हे बघा एकदा मिक्सिंग करून झालं चिकन. त्याच्यानंतर आपल्याला जसं पाणी पाहिजे आपल्याला घट्ट किती करायचं, पातळ किती ठेवायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे. तर मला जरा जास्तच बनवायचं होतं त्याच्यामुळं मी जास्तच पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं जेवढं आपल्या चवीपुरतं, अंदाजे कसं मीठ टाकायचं तसं तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता. आणि शेवटी जेव्हा आपली आमटी तयार होते चिकन रस तेव्हा आपण वरतून कोथिंबीर टाकायची आणि खूप छान हे होतं. त्यानंतर माझे चिकन रसा बनवून झाला, हे बाजूला काढलं ते. त्यानंतर मला चिकन 65 बनवायचं होतं, त्याच्यासाठी मी मोबाईल लावलेला पण मी बटन चालू करायला विसरले व्हिडिओचं. तर नंतर बघितलं तर नंतर चालू केलं तर तुम्हाला आता तेल टाकलेलं ऑलरेडी दिसतच असेल. मी आधी मला असं वाटलं की व्हिडिओ चालू आहे म्हणून मी तेल वगैरे सगळं टाकल्यानंतर बघितलं तर व्हिडिओ बंद होता, परत चालू केलं. तर त्यानंतर मी ह्याच्यामध्ये सगळं मिक्सिंग करून झालेलं, म्हणजे माझ्या पप्पाने शेवटी नंतर आहे ना अंडा आणून त्याच्यामध्ये ॲड केला. आधी अंडा नव्हता आमच्याकडे तर एक अंडा अंडाने ॲड केलं, कारण अंडं टाकल्यावर पण छान चव पण छान येते आणि एकदम क्रिस्पी होतं ते. आणि ह्याच्यामध्ये आहे ना आलं लसूण पेस्ट न चुकता टाकायची, कारण इतकी भारी लागते ना आणि खाताना जे हे असतं ना त्याचा मसाला तर असं फ्लेवर येतो की आलं लसूणसारखा फ्लेवर येतो म्हणजे खाताना. वाईटच्या पप्पाने नंतर खाऊन बघितलं तर म्हटले की खूप छान झालं, एकदम दुकानात जसं भेटतं ना गाड्यांवर तसं म्हटले तसं झालं. ते म्हणतात की जसं आपण सांगलीत खाल्लेलं तसं झालं, जेव्हा आम्ही तिकडे गेलेलो त्यांच्याकडे तेव्हा ते खाल्लेलं त्यांनी, तेव्हा म्हणतात की तसंच झालं असेल.
आणि खूप छान झालं, वास पण खूप छान येतो तर त्याचा. ते म्हणत होती की लाल नाही झालं, तर मी त्यांना म्हटलं की काय काय मसाल्यामध्ये आहे ना कलर मिक्सिंग असतो आहे, जो खाण्याचा आपला लाल कलर असतो ना तो. आणि काही लोक जे गाड्यांवर वगैरे भेटतात ना त्याच्यामध्ये थोडाफार खाण्याचा कलर टाकतात, त्याच्यामुळे ते ह्याला आहे ना कलर जो आहे तो लाल दिसतो. आणि घरी जर असं नॉर्मल आपल्या बनवायचा असेल त्या मसाल्यामध्ये, तर जसं भजीचा कलर असतो ना, भाजी आपण कांदा भाजी करतो त्याप्रमाणे थोडा कलर येतो, पण जरा डार्क असतो. आणि खूप सोपी पद्धत आधी मला यायचं ना, आणि आधी मी कधी खायचीच नाही चिकन वगैरे, तर मी कधी बनवलंच नाही, फक्त लग्नानंतर हे खातात म्हणून ही गोष्ट मला माहिती आहे, आणि मी आता करते, नाही तर मला हे अजिबात माहीत नव्हतं आणि मी कधी खाल्लं पण नव्हतं ते. तर झालं माझं सुट्टी पाय बनवून. तर हे बघा, इथं चिकनचा रस्सा एकदम रेडी झाला आहे. त्याच्यावर मी कोथिंबीर टाकले आणि खूप छान लेअर आले वरती, तर पाहू शकता बाकी ते छान दिसतंय. चिकनचा रस्सा एकदम घटसर झाला आहे, तर खूप छान झालेला चिकन, आणि खूप स्मेल पण खूप छान येत होता. आणि भात बनवला आहे मी, आणि चिकन 65 बनवलं आहे, आणि सकाळच्या चपात्या होत्याच. तर तुम्हाला 65 हे पांढरे दिसत असेल ते कोबी आहे, वैभूच्या पप्पाने कोबी टाकलेला, ते कोबी दिसतं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा, आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण माझ्या सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तेव्हा बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.